जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास पोलीस निरीक्षक उतरले रस्त्यावर। कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन घोषित करत कडक निर्बंध लावले आहेत। या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत विक्रीस मुभा देण्यात आली आहे। याचा दुरुपयोग काही व्यापारी करत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करत असल्याने व्यापाऱ्यांना आज रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या आदेशावरून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनी नगरपालिका कर्मचारी व पोलीस पथकासह मुख्य आठवडे बाजारातील छबिलदास चौधरी व्यापारी संकुलनात आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध 5000 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे। तसेच बाजारात जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर खरेदी करणारे तसेच विना मास्क फिरणाऱ्यांवर तसेच मोटार वाहन कायद्यानुसार विनाकारण फिरणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। सदर मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचं बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी सांगितलं आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ। आज रोजी जे लॉकडाऊनचे जे नियमाप्रमाणे लोकांनी किंवा व्यापाऱ्यांनी जे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंच्या सेवा ज्या उघड्या आहेत त्या सेवेच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक तेच लोक बाजारात यायला पाहिजे, परंतु असं दिसून आलं की त्या व्यतिरिक्त काही लोक फिरत आहेत। तर त्याप्रमाणे आमचे डीवायसी श्री माननीय वाकचौरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी परत बाजारामध्ये येऊन जे लोक विनाकारण या ठिकाणी विनाकारण फिरत आहेत किंवा जे व्यापारी आहेत ते व्यापारी नियमाचं उल्लंघन करून दुकान उघडी ठेवून किंवा दुकाने उघडे ठेवून त्याच्यामध्ये ग्राहक घेऊन बाहेर शटर लावून का आपली दुकाने उघडे ठेवलेले आहेत, अशा सर्व दुकानदार आणि विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केलेली आहे। तर ही कारवाई जी आहे ती लोकांना ही समज देण्यासाठीच आहे की तुम्ही जे नियम आहेत ते नियम पाळावे, व्यापाऱ्यांनी आपले आपले नियम पाळावे आणि त्यांनी पुन्हा अशा प्रकारची वर्तणूक करू नये की जेणेकरून जे कोविडचे जे नियम घालून दिलेले आहेत जो प्रादुर्भाव आहे त्याला रोकथाम करण्यासाठी त्यांना प्रतिबंध होईल। तर मी याद्वारे पूर्ण भुसावळ शहरातील नागरिकांना एक आवाहन करतो आहे की आपण शासनाने जी आपल्याला परवानगी दिलेली आहे 7 ते 11 ही ज्यांना गरज असेल त्यांनीच बाजारात यायचं आहे, की नागरिकांनी दक्ष राहून या नियमांचे पालन करावे आणि विनाकारण बाजारात गर्दी करू नये। जर खरंच गरज असेल त्याच लोकांनी या ठिकाणी येऊन माल खरेदी करावा, आपला किराणा खरेदी करावा, भाजीपाला आपल्या आपल्या एरियातून खरेदी करावा।